तुम बघू शकता आज या किल्ल्यावरती तोफ देखील आहे. गावातील लोकांनी मला सांगितलं होतं की या किल्ल्यावरती जंगली जनावर प्राणी आढळतात, त्याच्यामुळे पण मी पूर्णपणे घाबरलेलो होतो. मला असं वाटत होतं की कवा आपण या किल्ल्यावरती व्हिडिओ लवकरात लवकर बनवतो आणि कवा या किल्ल्याच्या बाहेर पडतो. जो किल्ला महाराष्ट्रातून ज्यादातर दुर्लक्षित केला गेलेला किल्ला आहे, म्हणजे खूप सुंदर असा किल्ला आहे. ते आपल्याला फक्त एक प्रवेशद्वार, म्हणजे सर्वात मोठा प्रवेशद्वार या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. या प्रवेशद्वाराच्या मधून आपल्याला किल्ल्यामध्ये एंट्री करायची. पूर्वकालीन बांधलेलं पाण्याचा टाका आहे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी एक अशा किल्ल्यावरती जाणार आहे जो किल्ला महाराष्ट्रातून ज्यादातर दुर्लक्षित केला गेलेला किल्ला आहे, म्हणजे खूप सुंदर असा किल्ला आहे आणि खूप मोठा किल्ला आहे. तर मित्रांनो, या किल्ल्याचं नाव आहे वैताळवाडी किल्ला, असं या किल्ल्याला म्हणतात. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे एक देवाचं मंदिर आहे छोटंसं, आणि या मंदिरापासून थोड्याच अंतरावरती हा किल्ला आहे. खूप सुंदर असा किल्ला आहे. तर आपण डायरेक्ट आता किल्ल्याच्या पायथ्याशीच भेटूया. तर मित्रांनो, सध्या तर मी या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा एक किल्ल्याचा दरवाजा, म्हणजे इथून आपल्याला वरती किल्ल्यावरती जायचं आहे. तर आपण तुम्ही बघू शकता या किल्ल्याला जाण्यासाठी ना, तर पूर्वकालीन अशा पायऱ्या कोरलेल्या आहे, म्हणजे दगडामधूनच जुन्या पायऱ्या कोरलेल्या आहे. तर तिथून आपल्याला आता वरती जायचं आहे. चला जाऊ आता किल्ल्यावरती. हा इथे आपल्याला फक्त एक प्रवेशद्वार, म्हणजे सर्वात मोठा प्रवेशद्वार या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. या प्रवेशद्वाराच्या मधून आपल्याला किल्ल्यामध्ये एंट्री करायची. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि इकडे पण बघू शकता, याचे दोन दिसतात आपल्याला. तर पूर्वकालीन याच्यामध्ये हा जो प्रवेशद्वार नाही, याला एक लाकडी दरवाजा असायचा, आणि लाकडी दरवाजा असल्यामुळं त्याच्यामध्ये एक लाकूड आहे, त्याच्यामध्ये एक लाकूड, त्याच्यामुळे पूर्ण दरवाजा पॅक व्हायचा. वरच्या भागात बघू शकता इथं पण तसंच एक आहे, आणि इथं पण एक तसंच आहे, म्हणजे याच्यामध्ये पण एक लाकूड घालून आणि इकडे पण एक लाकूड घालून दरवाजा पूर्णपणे पॅक करायचा. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ना, हा जो किल्ल्याचा मेन दरवाजा आहे, म्हणजे किल्ल्यावरती वर येण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आजही या किल्ल्याची पडझड किंवा काही ह्या दरवाजाची झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्वकालीन भिंती देखील बांधलेल्या आहे, म्हणजे दरवाजाच्या साईडला. माझ्या पाठीमागे तो इकडे वरती एक पण ब्रुज आहे, तिथं पण आपण जाऊ. आणि तुम्ही इकडे पण बघू शकता आपण एक वरती गेटाच्या, म्हणजे दरवाजाच्या वरती पण एक ब्रुज आहे. तर आपण किल्ल्यावरती आता सरळ किल्ल्यावरती जाऊया. मित्रांनो, म्हणजेच किल्ला एवढा मोठा आहे की अजून वरती जायला मला पण समजत नाही की किती वरती किती अंतरावरती हा किल्ला आहे. खूप एक तासापासून नुसतं घुमतोय फक्त. इकडचं बघू शकता पूर्ण डोंगर बाग आहे आणि झाडीच झाडी, पूर्ण झाडी चौक चौबाजीने झाडीच झाडी आहे. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण एक वाडा होता, पण आज मुडलेला दुर्द अवस्थेत आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी वरती जाण्यासाठी आपल्याला पूर्वकालीन जुन्या पायऱ्या देखील आहे. तर पायऱ्याने चढून आपल्याला तोफेपर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही बघू शकता आज या किल्ल्यावरती तोफ देखील आहे. तर खूप प्राचीन तोफ आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येते पूर्वकालीन. इकडचं जे टोक दिसत आहे हे तोफेचं समोरचं टोक आहे, म्हणजे दुश्मनावरती जेव्हा आक्रमण करायचं किंवा हल्ला करायचा, तर या वरच्या बाजूस सर्वात उंच टेकडीवरती टोप ठेवलेली आहे. आणि इथून या तोफेद्वारे दुश्मनावरती पूर्वकालीन हल्ला करायचा असं तरी मला वाटतंय. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा एक वाडा आहे, पूर्वकालीन वाडा. तर आज थोडा तुटलेला दुर्दावस्थेत आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. वाड्याचं बांधकाम तुम्ही बघू शकता पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे बांधकाम या वाड्याचं. या ठिकाणी
पूर्ण प्राणी आहे म्हणजेच वांदर। तर या किल्ल्यावरती बघतात दोनच जण या ठिकाणी आढळून येणार आहे, एक मी आणि दुसरे हे वांदर। ह्या झाडावरती पण एक आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी पण एक वाडा आहे म्हणजे मध्ये खूप अंधार आहे आणि किती मोठा आहे हे सांगू शकत नाही, त्याच्यामुळे आपण या वाड्यामध्ये जाऊ नये। इकडे तुम्ही बघू शकता इथं पण एक वाडा आहे, या ठिकाणी एक खड्डा आहे आणि या ठिकाणी वाड्यामध्ये जाण्यासाठी मध्ये एक प्रवेशद्वार आहे। इकडे तुम्ही बघू शकता गोल कोरलेली विहिरी सारखं या ठिकाणी बनवलेलं आहे। तर मी वाड्याच्या बाहेर जातो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या पूर्ण परिसरामध्ये मला तरी वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी खूप सारे वाडे असावे, पण आज पूर्ण वाडे या ठिकाणी दुर्दावस्थेत पडलेले या ठिकाणी दिसत आहे। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता गावातील लोकांनी मला सांगितलं होतं की या किल्ल्यावरती जंगली जनावर प्राणी आढळतात, त्याच्यामुळे पण मी पूर्णपणे घाबरलेलो होतो। मला असं वाटत होतं की कवा आपण या किल्ल्यावरती व्हिडिओ लवकरात लवकर बनवतो आणि कवा या किल्ल्याच्या बाहेर पडतो। हा किल्ला खूप प्राचीन आहे, प्राचीन असल्यामुळे इथं कोणी येत नाही, त्याच्यामुळे या किल्ल्यावरती फक्त मी एकटाच होतो आणि मी एकटा असल्यामुळे मला या किल्ल्यावरती खूप भीती वाटत होती। पाठीमागे तुम्ही बघू शकता ही जी गुफा दिसते, ही गुफा नाही आहे कारण हे पूर्वकालीन बांधलेला पाण्याचा टाका आहे आणि आज त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे। तर तसं तर इथून दिसत नसेल, मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो। तुम्ही बघू शकता आज इतक्या डोंगरावरती देखील आपल्याला या ठिकाणी पाणी या ठिकाणी दिसून येते आणि एकदम स्वच्छ पाणी या ठिकाणी आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता ह्या एक किल्ल्याचं शेवटचं बांधकाम, म्हणजेच पूर्ण किल्ला तिकून बघू शकता, तिकून मी किल्ल्यावरती चालत आलो आणि आता आखरी आपण किल्ल्याच्या शेवटच्या याच्यापाशी पोहोचलेलो आहे। म्हणजेच अजून एक खाली दरवाजा आहे किल्ल्याला जाण्यासाठी, किल्ला इतका मोठा आहे की चढू चढू तर पूर्णपणे दम लागून जातो। आता आपण खाली जाऊ, तिकडे माझ्या पाठीमागे बघू शकता दरवाजा आहे, तिथून एक चोर दरवाजा आहे, तर तो चोर दरवाजा मी तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी एक चोर दरवाजा आहे पूर्वकालीन, तर तो चोर दरवाजा कसा आहे आपण बघू। तर या ठिकाणी आजही पूर्वकालीन पायऱ्या बनवल्या आहे मध्ये जाण्यासाठी, तर आता मी मध्ये जातो। म्हणजेच आहे चोर दरवाजा, इथून मी खाली आलो। तर इथे तुम्ही बघू शकता इथं आपल्याला खाली वाकून जावं लागणार आहे, आणि इथे तुम्ही बघू शकता चोर दरवाजाच्या मधून मी आता इकडे खाली आलेलो आहे। तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता एक प्रवेशद्वार आहे किल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी, आणि बाहेर गेल्यानंतर पण एक मोठंसा प्रवेशद्वार, या प्रवेशद्वारामधून आपण जाऊ आणि पलीकडे एक प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या पलीकडे म्हणजे एक गाव आहे, वैतळवाडी म्हणून एक गाव आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो। तर चला प्रवेशद्वाराकडे। हे आहे किल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी एक प्रवेशद्वार आणि याच्यानंतर पण एक प्रवेशद्वार आहे, ते खूप मोठा आहे। बाजून आपण चालत प्रवेशद्वारापर्यंत आलो, शेवटच्या प्रवेशद्वार आहे हा। इकडे पण तुम्ही बघू शकता पूर्वकालीन किती गोल याच्यामध्ये दगडामध्ये बनवलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। तुम्ही बघू शकता आजही तशाच तसाच हा प्रवेशद्वार, शेवटचा प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। तर इथून आता आपण मागे जाऊन मी तुम्हाला दाखवतो एक गाव आहे, तर वरून दाखवतो तुम्हाला।
तर किल्ल्याच्या प्रवेशद्वारामधून मी आता सध्या बाहेर आलेलो आहे. इकडे पण तुम्ही बघू शकता बाहेरच्या भागामध्ये जे बांधलेले भिंती आहे पूर्वकालीन आजही तशाच्या तसे आहे, म्हणजे जास्त तर पडझड झालेली नाही आहे या किल्ल्याची. तुम्हाला ते टोक दिसतंय का पाठीमागचं एकदम, तिथून मी चालत चालत आलो तसं वरच्या भागाने किल्ला बघत बघत बघत. आणि आता आपला हा शेवटचा भाग म्हणजे शेवटच्या प्रवेशद्वारातून मी आता बाहेर आलेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला जे दिसतंय ना माझ्या पाठीमागे, तर हेच वैतलवाडी गाव म्हणून या ठिकाणी आहे. म्हणजे हे गाव खूप खाली आहे आणि मी किल्ल्याच्या वरती आहे, तर जास्त काही दूर नाही आहे, 2-3 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे किल्ल्याच्या. तर मित्रांनो लगभग आता पूर्ण किल्ला हा माझा बघून झालेला आहे. आणि तुम्ही किल्ल्यावरती आलास ना तर पाणी आणि जेवणाची व्यवस्था ही तुम्ही तुमच्या घरूनच करून या, कारण किल्ल्यावर हा पूर्ण डोंगरावरती आहे आणि तिथं आपल्याला पाणी काही भेटणार नाही. पाणी आहे पण ते थोडंसं गढूळ आहे आणि ते पाणी सध्या तर पिऊ पण नका. आणि हो एक म्हणजे हा जो किल्ला आहे ना, तर तुम्ही कोणाला ना कोणाला या किल्ल्यावरती सोबत घेऊन या, कारण खूप भीतीदायक किल्ला आहे आणि डोंगरावर असल्यामुळं जंगल भाग आहे, पूर्ण जंगली भाग आहे आणि त्याच्यामुळे इथं झाडी झुडपी आणि जंगली जनावरं देखील आढळू शकतात, म्हणजे आढळू शकतात म्हणजे शकतातच, कारण पूर्ण जंगल आहे. तर मी तर एकट्याच आलो आणि एकटा आल्यामुळे पूर्ण किल्ला जसा पाहिजे तसा मला बघितला गेला नाही, घाबरत घाबरत बघितला, कारण पूर्ण जंगल असल्यामुळे मी घाबरून पूर्णपणे या किल्ल्यावरती आल्यावरती घाबरलो होतो. तर तुम्ही कोणाला ना कोणाला सोबत या किल्ल्यावरती घेऊन या. तर मला तरी वाटतं आता व्हिडिओ आपण इथेच थांबू, कारण व्हिडिओ आपला खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. तरी पण जाऊ द्या तुम्ही, तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जय शिवराय.